त्याच्यानंतर हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला 15 तारीखला त्यांच्या आजी आजोबांनी चेक केलं आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं हे का गुन्ह्याचं स्वरूप, त्यावेळेला त्यांनी FIR पोलीस स्टेशनला दाखल केला. तो संध्याकाळी त्यांनी दाखल करण्यासाठी ते गेले होते, रात्री तो दाखल झाला 10:17. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या संदर्भातली जी काय चौकशी आहे ते पोलीस डिपार्टमेंटचेच अधिकारी असल्यामुळे त्यांनी, पोलीस डिपार्टमेंटने त्यांची चौकशी करावी. त्याच्यानंतर जे हॉस्पिटल आहे तिथलं, या हॉस्पिटलच्या संदर्भात सुद्धा असं आहे की त्यांनी मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर यांच्याकडे त्यांना वेळेवर तपासण्यात आलं नाही असं सुद्धा स्टेटमेंट त्यांच्या पॅरेंट्सने दिलेलं आहे. या संदर्भातली जी चौकशी आहे ही आरोग्य विभागाने करावी, कारण हे प्रत्येक वेगवेगळे विभाग आहेत, त्यांनी त्यांची चौकशी घ्यावी, त्याच्यामध्ये कोण दोषी आढळला, कारण हे सिरियस प्रकरण आहे, त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. आपण प्रशासक शाळेवर नेमलेला आहे आणि शाळा पूर्ववत चालू झालेली आहे, परंतु मॅनेजमेंट कमिटी का बरखास्त करण्यात येऊ नये याची नोटीस ही शाळेला बजावण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये जर मॅनेजमेंटला माहिती होतं आणि त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ती सुद्धा अतिशय कडक कारवाई असते, परंतु ती कारवाई करायलासुद्धा सरकार कुठेही मागे राहणार नाही. शिक्षणाधिकारी यांनी सदर घटना त्वरित वरिष्ठांना कळवणं आवश्यक होतं, त्यांनी 20 तारीखला कळवलेलं आहे, कारण माझ्याकडे पहिल्यांदा हा रिपोर्ट 20 तारीखला त्यांनी पाठवला. वास्तविक 16 हे घडलं, 17 तिथं दाखल झालेलं आहे, तर शिक्षण खात्यामध्ये सुद्धा ताबडतोब 17 तरी ॲटलिस्ट कळवायलाच पाहिजे होतं, पण 16 कळवणं आवश्यक आहे, कारण तिथं इतर अधिकारीसुद्धा असतात. एक अधिकारी आम्ही निलंबित केलेले आहे, परंतु तिथं जर इतर अधिकारीसुद्धा ह्याला आढळले तर त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल, त्यांना त्या ठिकाणी त्याच्याबद्दलच्या आवश्यक त्या नोटिसा देण्यात येतील. 16 पालक पोलीस स्टेशनला गेले, परंतु जी हे झालेलं आहे त्याच्या संदर्भात स्वतंत्र चौकशी पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी, मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. पण CCTV लावणं हे ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे, आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशीसुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे. समितीचा हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी होम डिपार्टमेंटला देण्यात येईल. आणि त्याच्याचबरोबर ह्या सगळ्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन 25/8 आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक टीचर असेल, प्रिन्सिपल असतील किंवा आमचे शिक्षणाधिकारी असतील, उपसंचालक असतील, त्यांनी ताबडतोब डिपार्टमेंटला कळवायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना वेगळे नंबर देण्यात आलेले आहेत. महिला व बालकल्याण आणि त्यांना दुसरी सुद्धा सूचना अशी दिली आहे की जसा महिला आणि बालकल्याणचा 1098 हा जो नंबर आहे याच्यामध्ये कोणावरही अन्याय झाला तर 1098 डायरेक्ट डायल करता येतं आणि आपली कंप्लेंट देता येते, त्याप्रमाणे एक स्वतंत्र नंबर हा शिक्षण विभागाने स्वतःसाठी घ्यावा, कारण महिला विभागाचा जो नंबर आहे हा नंबर संपूर्ण वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या सगळ्या महिलांसाठी आहे, परंतु शिक्षण विभागामध्ये काय झालं तर त्याच्यासाठी स्वतंत्र नंबर हा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता आमची पुण्याला मीटिंग चालू आहे आणि या मीटिंगमध्ये सुद्धा आता ती सगळी त्यांची कारवाई, ही मीटिंगची कारवाई संपलेली आहे, त्यांचा अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला पाठवायला सांगितलेला आहे. परवा सकाळी या संदर्भातली कारवा जी काय आम्ही ॲक्शन घेऊ ती आम्ही परवा सकाळी आपल्याला सांगू. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे काही नॉर्म्स आजपर्यंत 2021 आलेले होते त्याच्यावरची पुस्तिका ही आमच्या डिपार्टमेंटने बालहक्क व सुरक्षितता हे त्याच वेळेला प्रत्येक शाळेला गव्हर्नमेंट स्कूल, एडेड स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल सगळ्यांना पाठवलेले आहे आणि त्याच्यामध्येप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी ह्या सुरक्षिततेचा अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातले काळजी घेतली पाहिजे. सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग हे 50% शाळांचं पूर्ण झालं आहे, 50% शाळांचं पूर्ण करण्यात येईल, परंतु इतर सर्वच एकंदरीतच ही व्यवस्था कशी सुधारावी या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन आज पालक त्या ठिकाणी उपस्थित होते, वेगवेगळे NGO उपस्थित होते पुण्याला, पुण्याला ही सगळी कारवाई सुरू आहे आणि त्याच्यामुळे उद्या त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परवा आम्ही सर्वंकष असं GR हा शक्यतो बुधवार किंवा जास्तीत जास्त उशिरा गुरुवारपर्यंत देऊ. याच्यामध्ये त्या मुलीच्या फॅमिलीला आमच्या ज्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे, ह्याचपूर्वी महिला बालकल्याणच्या सेक्रेटरी होत्या, त्याच्यामुळे त्यांनी मुलीच्या वडिला पॅरेंट्सना जे
पूर्ण 10 लाखाची मदत ही पोचवण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. मुलींची आयडेंटिटी डिस्क्लोज करता येत नाही आणि त्यांचे सुरुवातीला त्यांची मनस्थिती ही चांगली नसतेच आणि त्याच्यामुळे पेरेंट्सची भेट ही मी स्वतः आणि आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी घेऊ आणि मुलीची आयडेंटिटी डिस्क्लोज न करता या मुलीचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून मी घेतलेली आहे. ती ग्रॅज्युएट होईपर्यंत तिला सगळी आवश्यक ती मदत पुरवली जाईल आणि अशा प्रकारे कुठल्याही मुलीवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या GR प्रमाणे आम्ही आता अकाउंटेबल केलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांना. श्रीमती दक्षता तांबे, सदस्य बालहक्क संरक्षण संघ, रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बालक संरक्षण अधिकारी, श्रीमती वैशाली जाधव, महिला व बाल संरक्षण अधिकारी जिल्हा ठाणे, श्री किरण बालवडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती ललिता दही तुले, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे, श्री बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे, श्री बबन गोमासे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे, हे सर्व मेंबर्स उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये याची चौकशी करण्यात आली आणि हा जो अहवाल आहे याची प्रत ही आपल्याला देण्यात येईल. या अहवालाची ही अहवालाची प्रत आणि आम्ही घेतलेल्या डिसिजनची प्रत हे दोन्ही आपल्याला देण्यात येईल. कारण आता आम्ही हा डिसिजन घेतल्यानंतर त्याचं प्रिंटिंगमध्ये प्रिंट केल्यानंतर दोन्ही अहवाल आपल्याला आज संध्याकाळपर्यंत देण्यात येतील. ही अर्जंट मॅटर असल्यामुळे आम्ही याच्यावर डिसिजन ताबडतोब घेतला. हा डिसिजन घेताना आमच्या डिपार्टमेंटच्या प्रधान सचिव उपस्थित होत्या. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटचे कमिशनर उपस्थित होते. त्याच्यानंतर महिला बालकल्याणचे कमिशनर उपस्थित होते. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटचे जे शिक्षणाची विंग आहे SCERT त्याचे डायरेक्टर उपस्थित होते. आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. आमचे शिक्षणाचे सगळे उपस्थित होते. त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे याची माहिती श्री संघवी यांनी दिलेली आहे आणि आम्ही जी निर्णय घेतलेले आहे ते मी आता जाहीर करतो. याच्यामध्ये 2 सेविका होत्या, एक कामिनी गायकर आणि निर्मला भुरे. तर कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या सेविका असते. सेविकांची ड्युटी असते की लहान मुलांना टॉयलेटच्या आतमध्ये घेऊन जाणं, त्यांना असिस्ट करणं. कारण ते एकदम लहान मुलं असतात, त्यांना इतर काही गोष्टींची माहिती नसते. तर ते अटेंड करणं आणि त्यांना परत सुरक्षित नेऊन आपल्या वर्गामध्ये पोचवणं. तर या दोन्ही ज्या महिला आहेत ह्या चौकशीच्या वेळेला अनुपस्थित होत्या, त्याच्यामुळे त्यांना काहीही सांगायचं नाही असं गृहीत धरून त्यांच्याबद्दलचा निर्णय हा आम्ही गृहखात्याला कळवू आणि गृहखात्याने त्याच्यावर चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी. हा काय फायनल अहवाल नाही, ही एक बेसिक चौकशी आहे. जी मुख्य चौकशी होईल ही गृहखात्याकडून होईल, परंतु एज्युकेशन खात्याच्या शिफारसी या गृहविभागाला कळवण्यात येतील आणि गृहविभागाकडून त्या संबंधित यंत्रणा जी इन्व्हेस्टिगेशनची यंत्रणा आहे त्यांना ते कळवण्यात येईल. त्याच्यामुळे सर्वात मोठी चूक ही या दोन्ही अटेंडंटची आहे. त्या जर तिथं हजर असत्या तर हा प्रकार मुळातच घडला नसता. आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सहआरोपी करावं या प्रकरणामध्ये, असं स्पष्ट आमचं मत आहे. आमचं मत आम्ही कळवतो, परंतु याचं बंधन होम डिपार्टमेंटवर नसतं. कारण ती सेपरेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे. कोणालाही आरोपी करण्यापूर्वी त्यांना संधी द्यायला लागते, इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं आणि नंतर त्यांना ॲक्शन घ्यायला लागतं. तर त्यांनी ही ॲक्शन घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. ही घटना जी आहे ही 13 तारखेला घडलेली होती. 14 तारखेला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं, पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही आहे. प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा 14 तारखेलाच या घटनेची माहिती न होती, परंतु त्याने पोलिसना इन्फॉर्म केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पोक्सोच्या Section 19(2) खाली कारवाई करण्यात यावी आणि 19(2) खाली आणि 21(1) खाली यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे. अर्थात याच्यामध्ये सगळे पुरावे पोलीस डिपार्टमेंटला गोळा करायला लागतील. आमचा फक्त प्राथमिक चौकशी अहवाल आहे. आवश्यक ते पुरावे गोळा केल्यानंतर त्यांनी याच्यावर चौकशी करावी.
ज्या क्लास टीचर आहेत त्यांनी सांगितलं, प्रथम असं सांगितलं की मॅनेजमेंटला आम्ही 14 तारीखला इन्फॉर्म केलं आणि नंतर असं स्टेटमेंट दिलं की मॅनेजमेंटला आम्ही 16 तारीखला इन्फॉर्म केलं. त्याच्यामुळे हा चौकशीचा भाग आहे, पोलिसांनी या संदर्भात चौकशी करावी. आणि मॅनेजमेंटला जर 14 तारीखला इन्फॉर्म केलेलं असेल आणि त्यांनी जर ॲक्शन घेतली नसली तर वरचे जे सेक्शन आहेत 19 आणि 21 हे त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि सचिव दोघांनाही लागू होतील. त्याच्यामुळे हा चौकशीचा भाग आहे. 16 असेल तर 16 कंप्लेंट दाखल झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली की नाही हे पोलीस एन्क्वायरीचा भाग आहे. कारण आमच्या चौकशीमध्ये क्लिअर कट स्टेटमेंट 14 कळवलं हे आमच्या चौकशीमध्ये आलेलं नाही आहे, परंतु पोलिसांच्या चौकशीमध्ये हे सगळं येऊ शकतं. आणि त्यांच्या संदर्भातसुद्धा आमचं तेच हे आहे की त्यांना जर 14 कळलं असेल तर त्यांनासुद्धा हे सेक्शन 19 आणि सेक्शन 21 हे ॲप्लिकेबल होतात असं आमच्या डिपार्टमेंटचं मत आहे. नाही, समिती संशय वगैरे काय करत नाही, आम्ही फक्त फॅक्ट फाइंडिंग करतो, ते पोलीस डिपार्टमेंटला कळवतो आणि पोलीस डिपार्टमेंटने याबाबतचा निर्णय घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय आहे की आम्ही ह्याच्यामध्ये एन्क्वायरी करू शकत नाही कारण ही टेक्निकल बाब आहे. पण सर, हायमेन 1 इंच फाटलं गेलं आणि वारंवार हे गडगडत होतं असं सुद्धा समोर आलं, शक्यता आहे, त्यामुळे त्याच्यामुळेच हे 15 दिवसाचे CCTV भेटत नाही आहेत का? नाही, बघा, एकंदर प्रकरण घृणास्पद आहे, याच्यावर SIT नेमलेली आहे, त्याच्यामुळे मी काहीही कॉमेंट करणं योग्य होणार नाही. मी आपल्याला मगाशी ज्या वेळेला मुलाखत दिली त्यावेळेला मी सांगितलं की होम डिपार्टमेंटला मी सुद्धा 4 वर्ष MIS होम म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळेलाच मी गव्हर्नमेंटला किंवा त्या तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिलेला होता आणि त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन त्यांना केलेलं होतं की आपण एक पॅनिक बटन हे महिलांना द्यावं आणि हे पॅनिक बटनला ही टेक्नॉलॉजी आहे, त्यांचं लोकेशन त्याच्यामध्ये हे होतं, प्रत्येक वेळेला लोकेशन दिसत राहतं आणि संपूर्ण ह्याच्यावर कंट्रोल येऊन जाईल. आणि आम्ही जर हे करू शकलो तर हे पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य ठरेल. आणि या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या DGP रश्मी शुक्ला मॅडम सगळ्यांची चर्चा झालेली आहे. आणि या संदर्भात 2 ऑप्शन्स आहेत, एक तर मोबाईलवर पॅनिक बटन असतो त्याचासुद्धा वापर करावा, कारण मोठ्या ज्या काम करणाऱ्या वगैरे महिला आहेत ऑफिसमध्ये त्यांच्याकडे हा मोबाईल असतो ज्याच्यामध्ये मोबाईल आहेत. आणि स्कूलमधली मुलं आहेत किंवा इतर महिला आहेत यांना सुरक्षेसाठी हे बटन देता येईल, अर्थात हे टेंडर काढून याची अंमलबजावणी करायला लागेल. मलासुद्धा माझा अहवाल हा, त्या काळात मी मंत्री असताना हा इनिशिएटिव्ह घेतला होता म्हणून मला हा अहवाल द्यायला आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. ही टेक्नॉलॉजी पुन्हा एकदा मागवायला लागेल कारण मध्यंतरीच्या काळात मी त्या खात्यामध्ये नव्हतो. हे मागून त्याचं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा पोलीस डिपार्टमेंटला केलं जाईल आणि त्याची आम्ही अंमलबजावणी. सर, एक्झॅक्टली तारीख माहिती आहे का कोणती? नाही, आता काय करू की आधी मी हिंदीला देऊन टाकतो. आम्हाला होऊ दे ना, मराठी 15 दिवसाचं CCTV असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मी तुम्हाला तारीख देऊ शकणार नाही कारण अहवाल जे म्हटलेलं आहे 15 दिवसाचं CCTV फुटेज आढळलेलं नाही असं अहवाल म्हटलेला आहे, याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट करेल. ही घटना त्या टॉयलेटजवळ घडल्यामुळे तिथल्या CCTV फुटेज आम्ही चेक करणार, त्याच्यामुळे ते चेक करणं शक्य. आणि हे सगळं पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनचं हे सगळं आहे. बघा, आमच्याकडून ज्या ॲक्शन घ्यायच्या होत्या आम्ही सगळ्या वेळेवर घेतलेल्या आहेत, सस्पेन्शन केलेलं आहे आम्ही, एवढंच नाही तर आज आम्ही जो निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांना डिसमिस केलेलं आहे. त्यांना याच्यापुढे नोकरी मिळू शकत नाही. मुख्याध्यापकाला डिसमिस करण्यापूर्वी आम्ही जर त्यांचं म्हणणं ऐकण्याची त्यांना संधी दिली नाही तर त्यांना कोर्टामध्ये जाऊन ते आपलं डिसमिसल रद्द करू शकतात. त्याच्याचमुळे केवळ त्यांना 7 दिवसाचे डिसमिसलचं हे दिलेलं आहे. आणि कारण त्यांनी काल उपस्थित राहून आपलं म्हणणं नोंदवल्यामुळे त्यांनाही 7 दिवसाची मुदत देण्यात येत आहे, कारण त्यांना काही लिगल सल्ला घ्यायचा आहे ते घेऊ शकतात आणि आपलं म्हणणं मांडू शकतात. दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभाग घेणार आहे का आणि दोघींना पण 10 लाख रुपयाची मदत दिली जाणार आहे की फक्त एका मुलीला? नाही, हे बघा, ज्या मुलींच्या संदर्भात आपल्याला असं आढळून येतं की ह्याच्यामध्ये 2 केसेस असतात, एक ॲसॉल्टची केस
आणि दुसरी रेपची केस असते. ज्याच्यामध्ये रेपची केस असते त्याच्यामध्ये 10 लाख रुपये कॉम्पन्सेशन दिलं जातं आणि ॲसॉल्टच्या केसमध्ये 3 लाखाचं कॉम्पन्सेशन दिलं जातं. मी आत्ताच सांगितलेलं आहे की हे हा ग्रेव असा इन्सिडन्स आहे, त्याच्यामुळे शिक्षण विभाग त्याला ॲडमिशन वगैरे द्यायची व्यवस्था करेल. ती जर प्रायव्हेट स्कूल असेल तर त्याच्यामध्ये यांना म्हणजे त्यांच्या पालकांना ते परवडेल की नाही याची मला माहिती नाही. मी माहिती घेईन आणि ही मदत इंडिव्हिज्युअल स्तरावर करायला लागते, शिक्षण विभाग अशी मदत करत नसतं. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ही मदत, मी सांगितलेलं आहे की शेवटी शिक्षण मंत्री म्हणून आपली स्व काहीतरी जबाबदारी असते, त्याच्यामुळे या मुलीचा खर्च हा त्यांच्या पालकांनी जर कबूल केला, अर्थात आपण कोणावर काय इम्पोज करू शकत नाही, पालकांनी कबूल केलं तर तिची आयडेंटिटी हे करून तिला दर महिन्याचा चेक हा वेगळा दिला जाईल. 10 लाखाच्या व्यतिरिक्त ही मदत असेल. सर, या केसमध्ये जी मुलगी आहे तिचं आलं आहे. तुम्ही दोन म्हणजे कोण म्हणताय? हां, या एकावर असॉल्ट झालेला आहे आणि एकाचं हे आढळून आलेलं आहे, रेप आढळून आलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही मुलींना आम्ही मदत करू, दोन्ही मुलींची जबाबदारी आम्ही घेऊ. आणि असॉल्ट झालेल्या मुलीचं सुद्धा आयडेंटिटी ही डिस्क्लोज केली जाणार नाही दोन्ही पॅरेंट्सना. म्हणजे FIR मध्ये दोन्ही मुलींची नावं आहेत, त्याच्यामुळे दोन मुली आहेत. नाही नाही, ज्याच्यावर असॉल्ट झाला तिला 3 लाख, ज्याच्यावर रेप झाला त्याला 10 लाख. जो काय नाही बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की शाळा चांगली आहे याच्याबद्दल काही दुमत नाही, कारण अत्यंत कठीण परिस्थितीमधून शाळा चालवत त्यांनी जवळजवळ 12,000 मला जे सांगणार आहे त्याप्रमाणे 12,000 मुलं तिथं शिक्षण घेतात. त्यामुळे चांगलं काम शिक्षणाच्या संदर्भात केलं ह्याचा काय प्रश्नच नाही. परंतु ज्यावेळेला अशी घटना घडते आणि ते दडवण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला ॲक्शनही होतेच आणि ॲक्शन झालीसुद्धा पाहिजे, नाहीतर हा प्रक्षोभ कधी थांबणार नाही. आता लोकांना जी काय आपली मतं मांडायची आहेत, आम्ही 7 दिवसाची जी मुदत दिलेली आहे की बरखास्त मॅनेजमेंट का करण्यात येऊ नये, त्याला लोक आपली म्हणणं मांडू शकतात, त्याला त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे. सर, पण अशी घटना एकदा म्हणजे त्या शाळेत एकदा घडलेली नाही. पालकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे इतर पालकांचं म्हणणं आहे की अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार या संपूर्ण शाळेत ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर शिक्षण विभागाकडनं अशा ज्या काही घटना राज्यभरात होणार आहेत त्याच्यासाठी एक मापदंड ठेवण्यात येणार आहे की नाही, की जी अशी घटना घडली त्याला हीच कारवाई या कारवाईला समोर जावं लागेल? एक गोष्ट अशी आहे की घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी ॲक्शन घ्यायला लागते. काही ठिकाणी आम्ही सहआरोपी केलेला आहे, काही ठिकाणी डिसमिसल असेल, काही ठिकाणी सस्पेन्शन असेल. परंतु काल आमची एक कॅबिनेटमध्ये अत्यंत महत्त्वाची हे झाली की एक आम्हाला असं आढळून आलं की एक टीचर ज्याला सस्पेंड केलं होतं त्याला पुन्हा एकदा नोकरीत घेतल्यानंतर पुन्हा त्याने तोच प्रकार केला आहे. अशा बाबतीत आम्ही एक पॉलिसी डिसिजन घेतलेला आहे की अशा लोकांना स्ट्रेट डिसमिसल करायचं, ते अधिकार आम्हाला आहेत. परंतु ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरायला लागतात, तर ते वापरायचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे. परंतु तुम्ही जी संपूर्ण कमिटी होती मॅनेजमेंट कमिटी तिला अजून म्हणजे बरखास्त करायला एवढा उशीर का तुम्हाला निर्णय घ्यावा लागला? कारण की नाही, उशीर घेतलेला नाही. आम्ही जो हे नेमलेला आहे ॲडमिनिस्ट्रेटर 6 महिने वर्ष किती काळ काम करू शकतो, जोपर्यंत आमचं सॅटिस्फॅक्शन होणार नाही तोपर्यंत ॲडमिनिस्ट्रेटर तिथं राहणार आहे. कारण त्यांचे अधिकार कधीच संतुष्टात आलेले आहेत. ज्या क्षणी आम्ही ॲडमिनिस्ट्रेटर नेमतो त्या क्षणी कमिटीचे अधिकार संतुष्टात येतात. आता तीच कमिटी ठेवायची की नाही, म्हणजे संपूर्ण कमिटीला ह्या प्रकारची माहिती होती का आणि सगळ्यांनी एकत्र येऊन असे निर्णय घेतले का, हा तपासाचा भाग आहे. 7 दिवसाची नोटीस ज्याला त्यांना जाईल आणि त्यांचं एक्सप्लेनेशन समजा योग्य आढळलं तर आम्ही कारवाई कोणावर करतो आहे? अध्यक्ष आणि सचिवांवर. संपूर्ण कारवाई त्याला जबाबदार धरायचं की नाही या संदर्भात त्यांचं लोकांचं सगळ्यांचं आम्ही म्हणणं ऐकून घेईल. हा काय निर्णय लगेच व्हायला नको, कारण हे आम्ही ऑलरेडी ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेलं आहे, मग त्यांना सध्या अधिकार काहीच नाही आहेत, म्हणजे शाळेमध्ये येण्याचा स्व अधिकार नाही. सगळं काय ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बघायला.
सेविकांवरती कारवाई होऊ शकते, सेविकांचं तुम्ही सांगितलं, किंवा मग प्रिन्सिपल असतील किंवा मग क्लास टीचर असतील त्यांना देखील त्यांच्यावर देखील पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी तुम्ही शिफारस घरी पत्रकडे करताय. मग 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब होतं, अनेक पालक तक्रारी करतात, मग या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटला माहिती नव्हत्या का? नाही, एक गोष्ट अशी आहे की मी मगाशी सांगितलेलं आपण कदाचित केअरफुली ऐकलं नसेल की 14 अहवाल दिला प्रिन्सिपलने की 16 दिला. हे जर सिद्ध झालं तर अध्यक्ष आणि सचिवांवरसुद्धा कारवाई होऊ शकते त्या ॲक्टखाली. पण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असं आहे की आम्ही असे जबरदस्तीने जबाब घेऊ शकत नाही. एकदा टीचरने असं सांगितलं की आम्ही 14 मॅनेजमेंटला कळवलं आणि एकदा टीचरने असं सांगितलं की 16 विचारलं. म्हणजे हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे, पोलिसांच्या तपासानंतर त्यांनी आवश्यक ती कारवाई घ्यावी. परंतु 14 जर अध्यक्षांना आणि सचिवांना माहिती असेल तर मग ते ह्या कारवाईला जबाबदार राहतील. सर, या शाळा प्रशासनावर शाळा प्रशासन